दर सालापेक्षा यंदा पावसानं चांगलीच वट दिली होती. वळीवाचं जीएमतीएम 4-2 थेंब भुईवर पडलं, पण मिरगान मात्र चांगलं सावरलं. कसं बसं गुराढोरांच्या चारा पाण्याचं भागलं. पाण्याचं मात्र दिवसेंदिवस अवघडच होत चाललं होतं. उन्हाचा जोर वाढला तशी सगळ्या शिवारातली हिरवीगार गवतं पार पिवळी धमक झालेली. हवेत गारवा असल्यानं उन्हाळा जाणवत नव्हता. शाळवाशी नुकतीच पेरणी झाल्यानं सगळ्या शिवारात हिरव्या पिवळ्या नाजूक जीवांनी दृष्ट लागल्यासारखी शेतं दिसत होती. पहाटेच्या दवात अगदी न्हाऊन निघायची, पण उन्हाच्या तडाक्यानं मात्र मरून पडायची. शाळवाची तशी चिंता नव्हती. शाळवाला गारवा असल्यावर पोटापुरता पिकायचा, पण यंदा त्याची पण खात्री देता येत नव्हती. दिवसेंदिवस ऊन वाढायला लागल्यावर सगळी पिकं मरायला टेकली. गवतं वाळायला लागली. पाण्याची निकड जास्ती जाणवायला लागली तशी गुराढोरांची पाण्यापासून आबाळ सुरू झाली. घाटावर पाण्याचा चांगला तुटवडा भासू लागला तशी घाटावरची मेंढरं घाटाखालच्या गावाकडं निघाली. गावागावातनं मेंढरांचं कळपच्या कळप घाटाखालच्या गावाकडं जाताना दिसायला लागलं. हे सगळं बघून बिरोबाच्या मनात एक ना अनेक विचार यायला लागले. सालाबादप्रमाणे बिरोबाच्या मेंढरांचा तळ चारणीला घाटाखाली जायचा, पण यंदा चारणीला बकरी 1 महिना अगोदरच घेऊन जावं लागणार या विचारानंच बिरोबा अस्वस्थ झाला. तिच्या मनात विचारांच्या वावटळी सुटायला लागल्या. घाटावरची सगळी मेंढरं घाटाखाली निघाली, पण बिरोबानं चारणीला जायचा विचारच केला नव्हता. तिनं मेंढरं तशी 4-2 दिवस घाटावर आढिवली, पण आता त्या मेंढरांचं चाऱ्या वाचून हाल व्हायला लागलं तसा बिरोबा अस्वस्थ होऊ लागला. बिरोबाच्या गावात बिरोबाचा चांगला जम होता. बिरोबाच्या विचारानंच सगळी मेंढपाळ लोक चालत होती. बिरोबाला गावात भावभावकी चांगलाच मान सन्मान आदर होता, आणि बिरोबा पण सर्वांच्या मतांचा आदर करणारा होता. गावातल्या भांडण तंट्याची सगळी कामं बिरोबा जातीनं बघायचा. बिरोबाच्या शब्दाला 4 माणसात वजन होतं. बिरोबाच्या भावकीत बिरोबा सगळ्यात मोठा गडी, पण सगळ्या भावांना समानतेनं वागवित होता. बाप्पाच्या माघारी सगळ्या भावांच्या जबाबदाऱ्या बिरोबानं पूर्ण केल्या. सगळ्या भावांच्या संसाराची घडी बिरोबानं बशिवली होती. सहमद्या भावांना जमीन जुमला वाटून दिला होता. भावांचा पण त्याच्यावर विश्वास होता. बिरोबाच्या म्हणण्यावरच भावंड चालायचे. त्यानं कधी कुणावर अन्याय केला नाही. बिरोबाचा मुक्या जीवावर लय जीव. त्याला मुक्या जनावरांची कणव होती. त्याला जनावरांचा अभ्यास होता. गुराढोरांना शेळ्या मेंढ्यांना दवा पाणी द्यायचा. कुणाची जनावरं आजारल्यावर बिरोबा स्वतः जातीनं लक्ष देऊन उपचार करायचा. स्वतःच्या लेकरा इतकाच बिरोबाचा जीव मुक्या जीवावर होता. लहान थोरांशी तो आदरानं बोलायचा. तसा बिरोबा भावकीतल्यांचा देव माणूसच होता. आडल्या नडल्या लोकांना बिरोबा मत्तीचा हात द्यायचा. दिवसेंदिवस पाण्याची समस्या जाणवायला लागली. जित्राबांची गावात आबाळ होया लागली. चारा पाण्यासाठी मेंढरांची वणवण सुरू झाली. तसा बिरोबा मनातल्या मनात झुरायला लागला. बिरोबाच्या मेंढरांची जी गत होती तीच गत गावातल्या मेंढरांची. त्यात वेगळं काय नव्हतं, पण बिरोबानं तळ हलवल्याशिवाय बाकीची लोक तळ हलवीत नव्हती. मेंढरांची आबाल तर आता बिरोबाला भगवत नव्हती. सरते शेवटी मेंढरं घेऊन घाटाखाली जायचा विचार पक्का झाला. उद्या तांबडं फुटाय गावातनं बिराड हलवायचा निर्णय वाडेकरांना सांगितला तशी सगळी मेंढरवाली तयार झाली. बिरोबानं आपल्या भावांना आणि दोन्ही पोरासनी बिराड हलवायला सांगितलं. तशी सगळ्यांची धावपळ झाली. घोड्यावरती बिराड बांधाबांधीला सुरुवात झाली.
गरजेपुरती भांडी कुंडी बादल्या कळश्या हातराय कांबरायची मेंढरांची वागर कोंबड्यांची खुराडी आणि कोकरांची डालगी सगळं सामान घोड्याच्या पाठीवर लादून बिरोबाचं बिराड मैलोन मैलाचा प्रवास चालायला लागलं। बाया माणसं वजाची घोडी घेऊन सगळ्यात पुढे चालायला लागली। प्रत्येक कळपात वजाची घोडी घोड्यांच्या अंगावरती मोठ्या मिरवणुकीच्या घोड्यासारखं मांस लदलद करीत होतं। अंगापिंडानं घोडी मोठवाढ किती बी वजन आदा चालायला लागल्यावर कधीच दमायची नाही ती। सामानाची पुतळी वागरी चार सहा दिवसांची ताणी कोकरं असा सारा लवाजमा पाठीवर घेत घोडी चालू लागली। प्रत्येक मेंढराच्या खांडव्यात राखणीला चार दोन कडवी कुत्री असायची। असा सगळा बिरोबाचा संसार रस्त्यानं निघाला। बिरोबाची मेंढर कार्तिकीच्या डोंगर वाटण खाली पिंपरणीच्या माळावर दिसायला लागली। आली आली म्हणस्तवर बिरोबाच्या मेंढरांनी पिंपरणीचा सारा माळ काबीज केला। काळी पांढरी खैरी भांडी मेंढर साऱ्या माळरानावर झळकायला लागली। चलून चलून थकलेलं जीव त्या माळरानावरच्या गवतावर तुटून पडलं। तोंडाला लागल ती गवत पालापाचोळा खाण्यात दंग झाली। येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बिरोबा आदरानं रामराम करीत उभा होता। गावकरी बिरोबाची खुशाली विचारत होते। कुणी पावसा पाण्याच्या गप्पा मारत होत तर कुणी आमच्या वावरात यंदा तळ ठोका असं म्हणत होती। सगळ्यांच्या बोलण्याला बिरोबा आदरानं मान हलवून उत्तर देत होता। कोण आरे रावी तर कुणी समजुतीनं बोलत होत, पण बिरोबा मात्र सगळ्यांना गोडी गुलाबीनं करूया बघूया अशी उत्तरं देत होता। बिरोबानं आता कमरेचा बटवा काढला आणि त्यातल्या पानांची देठं खोडून तोंडात टाकून चघळायला लागला। अशी चार दोन मिनटं निघून गेल्यावर सुपारीची चार दोन खांड तोंडात टाकली। मग पानाच्या मागच्या बाजूला चुन्याचं दोन तीन पट्टवडीत पानाचा विडा तयार केला आणि मोठा हा करून पानाचा विडा तोंडात टाकला आणि चघळायला लागला। दिवस मावळतीला गेलेला बघून त्यानं मेंढरांना आवाज दिला। तशी सगळ्या माळातली मेंढरं त्याच्या मागोमाग चालायला लागली। तासाभरात मेंढराने आधारापुरतं गप्पागप खाल्लं होतं। आता मेंढरांना पाण्याची गरज होती ते बिरोबाच्या ध्यानात होतं। बिरोबानं दिवस मावळायच्या आत रानमळ्यातल्या वड्याच्या धरणावर मेंढरं घातली। मेंढरं मनसोक्त पाणी प्यायली। तशी मेंढरं चांगलीच तरारली। एखाद्या रबराच्या टुबत हवा भरावी तशी मेंढरं फुगली। मेंढरांचं पाणी पिऊन झाल्यावर बिरोबानं चपला काढल्या आणि गुडघावर पाण्यात जाऊन वंजरीनं स्वतःच्या तोंडावर पाणी मारलं आणि पैरणीच्या कोपऱ्यानं तोंड पुशीत बाहेर आला। मेंढरं घोळका करून तिची वाट बघतच उभी होती। नुकतंच कडूसं पडायला लागलं होतं। लेकरूवाळ्या मेंढ्याने आपली तानी कोकरं पाजायला सुरुवात केली। मेंढरं आता हुल्लडबाजी करायला लागली। मेंढरातला बेणू मेंढीच्या मागं मागं फिरत होता। मेंढरांना आता आरामाची गरज होती। रानमळ्याच्या वाटेनं बिरोबानं देशमुखाच्या मळ्याचा रस्ता धरला। सालाबादप्रमाणे बिरोबाच्या मेंढरांचा पहिला तळ हा गावातील देशमुखांच्या मळ्यात असणार। त्याप्रमाणे बिरोबानं देशमुखांच्या मळ्याकडे वाटचाल सुरू केली। बिरोबाची मेंढर रानमळ्यात पोचण्याआधीच बिरोबाच्या पोरांनी देशमुखाच्या वड्याकाठच्या मळवीत मेंढरांची वागरं हातरून ठेवलेली होती। वड्याच्या काठाला घोडी मेका ठोकून बांधलेली होती। बिरोबाच्या मेंढरांच्या मागोमाग वाड्यातलं मेंढरांचं खांडव आलं। एका तळावरती सगळी मेंढरं एकवटल्यावर चांगलं 10-15 गुंट रान माकायचं। 400-500 मेंढरं एकत्र असायची, पण चराय मात्र वेगवेगळी जायची। बिरोबानं एकदाची सारी मेंढरं वागरीत घातली आणि बिरोबा भुईला टेकला।
थोड्याच वेळात बाया माणसांनी दगडाच्या चुली केल्या. देशमुखाच्या विहिरीत नगड्यांनी पाण्याच्या घागरी आणल्या. चुली ढणाढणा पेटायला लागल्या. काळ्या कुट्टांदरात चुलीच्या लाल पिवळ्या ज्वाला नाचायला लागल्या. कालवणाच्या फोडणीचा वास सगळ्या रानमळ्यात सुटला. बायांच्या पराती पिटानं भरल्या. परातीतल्या भाकरी बडवण्याचा आवाज दूरवर पोचला. त्या आवाजानं वस्त्या वस्त्यावरील कुत्री जोराजोरानं भूकू लागली. लेकूरवाळ्या मेंढ्या त्या वल्ल्या कच्चा अंधारात आपली तानी कोकरं पाजायला लागल्या. कोकराच्या ओरडल्याचा आवाज कानावर पडत होता. मेंढरामागे चालून चालून दमलेलं गडी जरा भुईला अंग टाकून कड घालवित होत. एकटा बिरोबा मात्र पिठाचा गोळा हातावरती घेऊन त्याची चिमट चिमट कोकरांच्या तोंडात देत होता. रातकिड्यांचा आवाज कानावर येत होता. मधीच एखादं मेंढरू वरडायचं तर कधी घोडी फुरारल्याचा आवाज कानी पडायचा. मेंढरांच्या चारी कोपऱ्यावर चार बिराड थाटली आणि मधोमध मेंढरांची वागर होती. बिरुबानं वागरीत फिरून कोकरांना पीठ चारलं तेव्हा त्याच्या जीवाला समाधान वाटलं. पोटच्या लेकरा इतकाच बिरोबाचा कोकरावर जीव होता. पेटलेल्या चुलीतल्या लाल भडक इंगळावर भाजणाऱ्या भाकरीचा वास साऱ्या शिवारभर दरवळायला लागला. भाकरी भाजल्या भाजल्या राखणीच्या गड्यांनी भाकर तुकडा खाऊन घेतला. बिरोबा मात्र जेवायचा बाकी होता. बिरोबाच्या मनात वेगवेगळ्या विचारांच्या वावटळी गोल फिरत होत्या. बिरोबाची मेंढरं आता नेहमीपेक्षा जास्तीच होती. त्यांच्या चारणीचा विचार त्याच्या मनात चांगलाच घोळत होता. बिरोबा गावात चारणीला आल्यावर पहिल्यांदा रानात देवाची जत्रा करीत होता. गावात चारणीला आल्यावर आणि चारणी संपून पावसाळ्यात गावी जाताना एकदा अशा दोन वेळा तो गावातल्या माणसांच्या हातावर पाणी घालायचा. यंदा पण जेवणाचा भेद करायचा या विचारातच होता तो. रात्र वाळायला लागली तशी साऱ्या शिवारात शांतता पसरायला लागली. मेंढरांना दोन तीन दिवस चालण्याचा ताव झाल्यानं ती मेल्या गत पडली होती. घोडी वज्जानं नुसती कांबरून गेल्याली. पुन्हा एकदा सगळ्या वागरीत नजर टाकून बिरोबानं मेंढरं बघितली. तेवढ्यात बिरोबाच्या सुनेनं जेवणाचं ताट आणून दिलं. ते बघून बिरोबानं पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि डाव्या हातात तांब्या घेऊन उजव्या हातावर पाणी घेतलं आणि पितळीच्या भोवतीनं पाणी सोडलं. हात जोडत बिरोबानं मेंढराकडे बघत भाकरीचा घास मोडला. बिरोबाच्या दोन्ही सुना पण त्यांच्या जुन्या सोयरी कितल्याच होत्या. दोन्ही पोरं दोन कोपऱ्यावर घुंगडींची खोळ घालून झोपून गेली. बिरोबानं चुलीवरल्या विस्तवाच्या उजेडात जेवण उरकलं. सगळ्या शिवारात गारवा होता. चावरी थंडी अंगाला बोचत होती. बिरोबानं घुंगड्याची भाळ मारली आणि चुलीतला विस्तव फुलवीत आबाळातल्या चांदण्या बघत बसला होता. आदनं मधनं कार्तिकीच्या घाटानं येणाऱ्या जाणाऱ्या मोटारीच्या लाईट साऱ्या शिवारभर चमकायची. आधी मधी कोल्हे कोई कानावर यायची, त्यानं कुत्री जोरानं भुंकायची आणि हे ऐकून बिरोबा उठून सगळ्या वागरीतनं फिरायचा. बिरोबाचा वाडा रानमळ्यात येऊन चांगला स्थिरावला. चार आठ दिवसात मेंढराने आपली कूस केली. बिरोबाची मेंढरं पूर्वीपेक्षा चांगली गुबगुबी झाली. दिसामागून तीच जात होत. देशमुख इथली रानं बिरोबाच्या मेंढरांच्या खतामुतानं चांगलीच रंगत होती. मेंढरावरती नजर बसत नव्हती. हे सारं चित्र बघून बिरोबा सुखावत होता. त्याच्या मनातलं चिंतेचं वादळ शांत झालं होतं. बिरोबानं आता गावाला बकऱ्याचं जेवण घालायचं ठरवलं. दर साल तो न चुकता बकरी द्यायचा. साला बादप्रमाणे वाड्यातल्या वाडेकऱ्यांना बोलावून जत्रेचा बेत ठरवला. लेका सुनांना सगळं बैजवार सांगितलं. बिरोबानं गावातल्या शिवारात असणाऱ्या सलगीच्या लोकांना स्वतः आमंत्रणं दिली. दिवस मावळायच्या सुमारास देशमुख इथल्या माळावर चांगली तगडी बकरी लावली. बिरोबानं सगळ्या नात्यागोत्यातल्या लोकांना बोलावलं. माणसानं माणूस जमलं. गड्या माणसांनी मोठ्या हंड्यात मटण शिजत घातलं. बायांनी बारक्या बारक्या चुली केल्या
आणि भाकरी बडवायला सुरुवात केली. पिंपरीच्या माळात कालवणाचा वास सगळ्या रानभर पसरायला लागला. बिरोबानं देवाचा भंडारा कपाळा लावला. कांद्यावरची घुंगडी सावरत त्यानं गळ्यात पितळी ढोल अडकवला आणि ढोलावरती बिरोबानं थाप मारली. ढोल वाजायला सुरुवात झाली. ढोल घुमू लागला. सगळे गजी फेर धरून खेळायला लागलं. बिरोबाचा ढोल साऱ्या शिवारात घुमायला लागला. खेळ रंगात आला. मधीच भंडाऱ्याची मूठ अंगावरती उधळली जायची. रात्र वाढायला लागली. उजेडासाठीचे टेंबे ढणाढणा पेटायला लागले. चुलीतला विस्तू अधिक लाल होत होता. पण बिरोबाचा ढोल बंद होत नव्हता. कारण बिरोबाला ढोल वाजवायचा छंद लहानपणापासूनच होता. सणावाराला बिरोबा ढोल वाजवायचा. मेंढर धरणाच्या पाण्यावर घातली की बिरोबाच्या बासरीचा सूर त्यांच्या कानावर पडायचा. मधूर बासरीच्या आवाजाची मेंढरांना सवयच होती. ढोलाच्या आवाजानं बिरोबाची मेंढरंसुद्धा शांत व्हायची. तासन तास वाजवणाऱ्या आवाजाचा आस्वाद घ्यायची. मेंढरांच्या वर झडप घालालेली लांडगी कोल्ली पण त्या आवाजात तल्लीन होयाची. असा त्याचा ढोल वाजायचा. ढोलाचा आवाज कानावर आल्यावर गावातली माणसं गजी बघा यायची. माणसांचा जमाव बघून बिरोबा बेभानपणे वाजवीत. स्वतःच्या जीवाची त्याला परवाच नसायची. गजी खेळणारा गडी दमायचा. पण बिरोबा दमायचा नाही. त्याला थांबवायचं धाडस कुणी करायचंच नाही. त्या दिवशी बिरोबानं अगदी मन लावून ढोल वाजवला. मेंढरांनी मन लावून ढोल ऐकला. गावकरी सारेच बिरोबावर खुश होते. ढोलाचा आवाज थांबला. पंक्ती बसल्या. मटणाच्या हंड्यातील लाल भडक कालवणाच्या पळ्या स्वतः बिरोबानं गावकऱ्यांच्या ताटात वाढल्या. लाल भडक इस्तवावर भाजल्या गरम गरम भाकरी स्वतः वाढल्या आणि गावकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाच्या पंक्ती संपल्या. बिरोबाच्या नात्या गोत्यातल्या गोतावळ्यानं पिंपरणीचा माळ गजबजून गेला. गावकरी गावात परतले. बिरोबाचा गोतावळा गप्पा टप्पा मारीत बसला. रात्र चांगलीच वाढायला लागली. काळोखाच्या चादरीत बिरोबाची मेंढरं विसावत होती. पिठाच्या गोळ्या करून बिरोबा मेंढरांच्या वाघरीत गेला. तशी तानी कोकरं बिरोबाच्या रोखानं पळायला लागली. बिरोबानं खाली बसून तान्या कोकरांना पिठाचा गोळा चारला. बिरोबाचा गोतावळा घुंगड्याच्या भाळी अंगावर घेऊन झोपला. गावानं खाल्लेल्या मटणाच्या हडकावर गावातील कुत्री ताव मारीत होती. त्यांच्या गुरगुरण्याचा आवाज कानावर येत होता. बिरोबानं घुंगड्यांची भाळ अंगावर घेतली. सगळा गाव मनसोक्त जेवला. बिरोबाचा गोतावळा जेवला. पण बिरोबा मात्र त्या दिवशी जेवलाच नव्हता. सारखा राहून राहून त्या पिपरणीकडं बघित होता. बघता बघता त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. मग धोतराच्या सोग्यानं बिरोबा डोळं पुशीत. स्वतःच्या पोरांकडं आणि मेंढरांकडं बघीत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचा आणि आबाळात बघून हात जोडायचा. सगळ्या गावा देखत त्यानं मटणानं भरलेलं ताट घेऊन पिंपरणीला बुंद्याला ठेवल्या दगडाला निवत धावला आणि दोन्ही हात जोडून त्यानं नमस्कार केला. ते बघून सगळं गाव अचंबित झालं. माणसांना त्या निवत दाखवण्याचा अर्थ कळला नाही. पण बिरोबाला मात्र त्या दगडाचं महात्म्य चांगलं ध्यानात होतं. कारण त्याच माळावरती काही वर्षांपूर्वी पार्वतीचा जीव गेला. तानी दोन लेकरं बिरोबाच्या जीवावर सोडून पार्वती गेली होती. तिला त्याच माळावर अग्नी दिला होता. त्याच माळावरती बिरोबानं आणि पार्वतीनं संसाराची सुरुवात केली होती. बिरोबाचं लग्न झाल्यावर बिरोबाचा तळ त्याच माळावर बसायला होता. त्यामुळं तिच्या जीवाभावाच्या सुखादुखाच्या गोष्टी त्याच माळावर बोलल्या गेल्या होत्या. त्यामुळं बिरोबा चारणीला आल्यावर त्या माळावरती पहिल्यांदा बिराळ उतरवायचा. भाजी भाकरी करून त्या दगडाला निवत दाखवून तो जेवायचा. जावाभावात पार्वती मोठी होती. पण विशाल अंतकरणाची होती.
नवऱ्या इतकाच तिचा नवऱ्याच्या गणगोतावर जीव होता। बिरोबाच्या घरात ती मोठी असून जावाना पाठच्या बहिणीवानी जपायची। शरीरानं उंच पुरी, कपाळावरती लाल भडक कुंकवाचा भला मोठा टिळा, तिच्या काळ्या सावळ्या देहाला उठून दिसायचा। दोन्ही पायांच्या बोटात जाड जुळ जोडवी, दोन्ही हातात चांगल्या डझनभर बांगड्या, घरंदाज गर्तीनं शोभायची। पार्वती हसल्यावर तिच्या गालाला चांगली खळी पडायची, कोरल्यासारख्या तिच्या भुया, कानामागं केसांची बट कायम असायची। बिरुबा पिंपरनिखालच्या दगडाला निवत दाखवून आला, स्वतः मात्र मटण भाकरीचं जेवण तो जेवला नाही। मटणाच्या प्रत्येक रव्यात त्याला त्याचं मेंढरू दिसायला लागलं। कालपर्यंत बिरोबाच्या कळपात उड्या घेणारं मोठवाड मेंढरू आज आपण कापलं त्याचं त्याला दुःख झालं। आता बिरोबाची दोन्ही पोरं बिरोबाला परकी व्हायला लागली। बिरोबा दोन्ही पोरांना आदरानं बलवीत, थोरल्याला कारभारी आणि धाकल्याला बाळासाहेब म्हणीत। पोरं आता बायकांच्या ऐकण्यात गेली होती, बिरोबाला त्याची कधीच खंत वाटली नाही, पण तो मनानं खंगायला लागला। बिरोबाच्या सुना पण त्यांच्या गोतावळातल्याच, तशा पोरी गुणाच्या, पण स्वार्थ कुणाला चुकलाय म्हणा। बिरोबाचा प्रपंच आता मोठा होत होता, तशी बिरोबाची चिंता वाढायला लागली। पोरांचं म्हणावं तसं संसारात लक्ष दिसत नव्हतं, पण बिरोबानं एका शब्दानं पोरांना दुखवलं नव्हतं, कारण बिनायची लेकरं अजून अज्ञानी आहे ती, त्यांना समज कमी आहे, असं म्हणीत बिरोबा जमल तसं दिस ढकलीत होता। बिरोबाचा दिवस मेंढरामागं जायचा, बिरोबाची पोरं गावाला शेतीवाडी करून येऊन जाऊन असायची, मेंढरामागं बिरोबाच असायचा। सगळ्या मेंढरांना बिरोबाचा लळा होता, मेंढरामागं सारखी पायपीट आता बिरोबाला जमत नव्हती, तरी पण बिरोबा मेंढरामागं जायचा। दिवसामागून दिवस निघून जात होते, महिन्या दोन महिन्यांनी मेंढरांना धरणात घालून चांगला धुवायचा, त्यामुळं धुतलेली काळी पांढरी मेंढरं उठून दिसायची। मेंढरांचा कळप आल्यावर लोक त्यांच्याकडे बघत बसायची। यात्रा जत्रांचा सीझन सुरू झाला, मेंढ्यांच्या शोधात गाड्या फिरायला लागल्या की बिरोबा अस्वस्थ होऊ लागला। आता मेंढ्यांची विक्री करावी लागणार या काळजीत होता। देशमुख इथनं बिरोबाचा तळ गावानजीकच्या भागात बसायला होता, त्यानं बिरोबाला आता राखणीचा काय म्हणावा तसा ताप नव्हता, कारण गावाजवळ असणाऱ्या पाटलाच्या मळ्यात चांगला पंधरवडाभर तरी तळ टाकावा लागणार होता। पाटलाच्या मळ्यापासून पिंपरणीचा माळ नजीकच होता, आणि त्यामुळं बिरोबानं बिराड पिंपरीच्या माळातच थाटलं होतं। बिरोबाच्या दोन्ही लेखासुनात भांड्याला भांडं लागायला सुरुवात झाली, पण बिरोबानं त्यांना एका शब्दानं बजावलं नाही। आता रोजच सुनांच्या भांडणाचा पाया उभा राहायला लागला, तसा बिरोबा वाळवी लागल्या लाकडासारखा आतून पोखरून निघू लागला। भावकीत बिरोबाचं चांगलं वजन होतं, पण पोरांच्या मुळात आपल्याला मान खाली घालायला लागली, त्यानं बिरोबा खंगायला लागला। एक दिवशी बिरोबाच्या लेखाने वाटणीचा विषय काढला, तसा बिरोबाच्या काळजाचा ठोका वाढायला लागला, पण बिरोबा स्वतःला सावरीत उठला आणि काठीचा आधार घेऊन पिंपरीचा माळ जवळ केला। बिरोबाच्या काठींच्या घुंगरांचा आवाज मेंढरांच्या कानावर आला, तशी सारी मेंढरं वागरीतून उड्या मारून बिरोबाच्या मागं पळायला लागली। पोरांनी मेंढरं अडवण्याचा प्रयत्न केला, पण मेंढरांनी चारी बाजूनी पळायला सुरुवात केल्यानं वागरीत एक पण मेंढरं उरलं नव्हतं। ते सगळं बघून वाडेकरी सगळी कावऱ्या बावऱ्या झाल्या, सगळ्यांनी बिरोबाच्या दिशेनं वाटचाल केली। बिरोबा एकटाच त्या पिंपरीच्या बुंद्याला टेकून बसला होता, एकसारखा त्या पिंपरीच्या झाडाकडे बघत होता। दिस मात्यावर आला तरी बिरोबाची मेंढरं आज चरायला गेली नव्हती, सगळी बिरोबाच्या आजूबाजूलाच बसली होती, तानी कोकरं बिरोबाच्या जवळच बसली होती। बिरोबाचं मन थाऱ्यावर नव्हतं,
बिरोबानं धाकट्या भावाकडं बघून त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला, माझ्या लेकरांना वाटून पाहिजे, त्यांना सगळ्याची वाटणी करून दे. बिरोबाचं काळीज कापणारा शब्द ऐकून त्याच्या भावाला पण भडबडून आलं, पण त्यानं भावाची आज्ञा पाळली. त्यानं मान हलवली आणि मेंढराची वाटणी करायला सुरुवात केली. ते बघून बिरोबा भावाला म्हणाला, आता तुलाच सगळं सांभाळायचंय. असं म्हणत त्यानं डोळ्यातलं पाणी पुसलं. बिरोबाच्या भावाने बिरोबाला काय न विचारता बिरोबाच्या मेंढरांची मोजणी केली आणि नरम गरम बघून त्याचे दोन वाडे केले. आणि बिरोबानं पोरांना बोलावून सांगितलं, लेकरांनो, सगळं तुमचंच हाय, माझं आता काय उरलंय, मी म्हणजे पाण्याचा बुडबुडा. अरे माझ्या काळजाच्या तुकड्यांनो, ह्यातलं मला काय नको, ह्यो सगळा तुमचाच परपंच आहे. तुमच्या सुखासाठीच मी हाडं झिजवली, सगळा खटाटोप तुमच्यासाठी आणि या मुख्या जित्राबासाठीच मी करतो या. आणि बिरोबाच्या डोळ्यातनं पाणी गळायला लागलं. बिरोबाचा शब्द ऐकून पोरांना भी भडभडून आलं, पण बापाच्या नजराला नजर द्यायची ताकद त्यांच्यात नव्हती. बलदंड शरीराची दोन पोरं पण बायकांच्या ऐकण्यात गेली. लेकरांनो, सुखानं राहा, असं म्हणून बिरोबानं बैठक उठवली. मेंढराला जपा, त्यांना लेकरासारखी माया लावा, ती आपल्या परासीमाने असत्यात. असं म्हणत बिरोबा चालायला लागला आणि रानमळ्याच्या वाटेला लागला. मेंढराने मात्र त्याची पाठ सोडली नाही. बिरोबा जाईल तिकडं मेंढर जायची. बिरोबा त्यांच्याकडे बघित बसायचा, पण त्यांना धुडवीत नव्हता. 4-2 दिवस असंच निघून गेलं. आता बिरोबा मेंढरांच्या मागं जाणं टाळत होता. मेंढरांची वाटणी झाली, लेकरा कोकरांची ताटातूट झाली. मेंढरं दोन कळपात चरायला लागली, पण संध्याकाळी मात्र एका वाघरीत बसायची, सकाळी निघता निघत नसायची. मेंढरांना बिरोबा सोडला तर आपला दुसरा कोण धनी नाही, एवढंच त्या मुख्या जनावरांना ठावं होतं. बिरोबाच्या लेका सुनांना पण स्वतःची मेंढरं वळखीत नव्हती, त्यामुळं मन रमल त्या मेंढरात मेंढरं चरायची. पुरांचा अजिबात मेंढरावर लक्ष नव्हतं, त्यांचं सारं ध्यान पैशावरच होतं. बिरोबाला आता एक एक दिवस वर्षासारखा वाटू लागला. बिरोबाची मेंढरं धरणावरती आली, पाणी प्याली आणि दिस मावळाच्या आत तळाकडे निघून गेली. पण जाताना दोन मेंढरं झुंजायला लागली. झुंजत झुंजत ती आमच्या मळवीत आली. त्यांच्या वराडण्याचा आणि जोरजोराच्या टकरा मारलेला आवाज माझ्या कानावर येत होता. त्या आवाजाचा कानोसा घेत गेलो तर तिथं झुंजून झुंजून बिरोबाची मेंढरं रक्तानं न्हाली होती. मला ते बघवना, मी त्यांची झुंज सोडवली आणि त्यांना दाव्यानं गुंतवून मी बिरोबाच्या तळाकडे निघालो. पण मेंढरं धापाटाकीत होती, कधीपासून झुंजत होती देव जाणं. मनाला म्हटलं, हे दोन जीव का बरं भांडत असतील. त्यांच्या कपाळातनं रक्ताच्या धारा वाहत होत्या, नागपुडीतनंही रक्त चांगलंच वाहत होतं. आदनं मधनं ब्या ब्या करीत होती. दिवस मावळून गेला, तशी सगळी मेंढरं वागरीत गेली, पण त्या दोन मेंढरांची आठवण पण कुणाला आली नव्हती. बिरोबाची दोन्ही पोरं बायकासंग गप्पा मारीत बसली होती. बिरोबाच्या सुना लंकेची पार्वती झाल्यासारख्या वागत होत्या. जणू त्यांना बिरोबाचा विसरच पडला होता. बिरोबाची कुणाला आठवण पण येत नव्हती. बिरोबा आता वाढील त्या लेकराकडे जेवत होता. मी आता बिरोबाच्या तळाकडे वळत होतो. 2 ताली चढून मला जायचं होतं. मेंढराने आता वरडाय जोर लावलेला. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानं बिरोबा कावरा बावरा झाला. बिरोबानं आता वाघरीत नजर टाकली, तशी बिरोबाची दोन जित्राबं त्याच्या नजरला दिसत नव्हती.
बिरोबानं त्यांना चमन चारा घालून मोठं केलं. मेंढरं सगळ्या वागरीत लगेच उठून दिसायची. पण आज वागरीत बेण्याची मेंढरं दिसनात. म्हणल्यावर बिरोबाच्या पोटात गोळा आला. तसा बिरोबा मेंढरांची नावं घ्यायला लागला. पण मेंढरं काय दिसत नव्हती. तेवढ्यात बिरोबाला बघून मेंढराने मला झिंझाळा द्यायला सुरुवात केली. पण मी बिरोबाच्या जवळ आल्यावर मेंढरं सोडावी असा विचार केला. आणि बिरोबाचं लक्ष माझ्याकडं गेलं. तसा बिरोबा माझ्याकडं पावलं टाकीत आला. त्यानं मेंढ्यांना कवळाच मारला आणि बिरोबा मांडी घालून खाली बसला. मेंढरांच्या नाकात तोंडातून येणारं रक्त बिरोबाच्या अंगाला लागलं. तसं बिरोबानं लगेच पिशवीतला भंडारा त्यांच्या जखमेवर लावला आणि बिरोबाला हुंदका दाटला. बिरोबा मेंढराकडे बघत म्हणाला, कशा पाय लेकरांनो कळवांडी करताय? अरे तुमच्या गळ्यावर कधी सुरी फिरल त्याचा भरोसा नाही. हाय तवर गुण्यागोविंदानं जगा की तुमचा तरी काय दोष म्हणा. इथं माझी कळती लेकर वाटणीसाठी भांडत्या ती, आणि तुम्ही कशापायी भांडताय रे बाबानू. असं म्हणत दोन्ही मेंढरांची डोकी बिरोबानं आपल्या मांडीवर घेतली. त्यानं मायेनं कुरवाळीत मला म्हणाला, माझ्या जित्राबाला माझ्या कळपाचा रस्ता दावलास, तू पुण्याचं काम केलास. माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्या राजा परदान्याला घेऊन आलास. मला दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, गरीबाघरचा जरा भाकर तुकडा खाऊन जा. ते शब्द माझ्या मनात घर करून बसलं. मी त्यांना नको म्हणालो, पुन्हा केव्हा तरी जेव्हा येतो. आणि माझ्याच डोळ्यात पाणी आलं. बिरोबाची मेंढरं आता बिरोबाच्या मांडीवर शांतपणे विसावली होती. जणू त्यांना आईच्या कुशीत शिरल्याचं समाधान वाटत होतं. 4-8 दिवसांनी मला बिरोबाची मेंढरं नजरला पडली. तसा मी बिरोबाकडे गेलो आणि म्हणलो, झुंजणारी मेंढरं कशी आहेत? तेव्हा बिरोबा म्हणाला, लेकरा मेंढराच्या जखमा बऱ्या झाल्या. अरे असल्या जखमा 4 दिवसात चुकत्यात, पण मनाला झालेल्या जखमा मात्र बऱ्या होत नाहीत. लेकरा त्या दिवशी जर तू नसतास तर माझी मेंढरं माझ्या नजरेला पडली नसती. असं म्हणतच बिरोबानं माळाचा रस्ता धरला. एकटाच काहीतरी पुटपुटत बिरोबा माळाच्या रस्त्यानं निघाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी बघत बसलो. उन्हाची दाहकता वाढायला लागलेली. शिवारातला चारा संपाय लागला होता. मेंढरांची आबाळ व्हायला लागलेली. शाळवाची सुगी जवळ आली तशी रानो माळ माणसं सुगी ओळखण्यात दंग झाली. सगळ्या रानात बाया माणसांची पांढर झाली. 4-8 दिवसात शाळवाची सुगी सरली. शिवारातल्या वैरणींनी गंजीला लागल्या होत्या. सगळा शिवार मोकळा ढाकळा दिसायला लागला. शिवार मेंढरांसाठी मोकळा मोकळा झाला. कुठूनही बघितलं तरी बिरोबाची मेंढरं नजरेला पडायची. गाव गणा जत्रा चालू झाल्या. तशी सगळ्या गावोगावची खाटकं मेंढराच्या शोधात यायला लागली. बिरोबाच्या मेंढरावर सगळ्या खाटक्यांचा डोळा असायचा. एकदा बिरोबाच्या तळावर 4-2 खाटकांचा जमाव आला आणि बिरोबाची मेंढरं बघायला लागली. त्यांना पसंत पडली. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना चांदवाला बकरा हवा होता. तो त्याने अनेक ठिकाणी बघितला पण त्यांच्या नजरेस पडलाच नाही. पण बिरोबाच्या मेंढ्यात एक चांदवाला बकरा दिसला. तशी सगळी खुश झाली. त्यांच्या सगळ्यांच्या नजरा आता त्या गुबगुबी चांदवाल्या बकऱ्यावर गेलेल्या. ते सगळं बिरोबाने शांतपणे बघितलं. आता मागल एवढा पैसा ती माणसं देणार एवढं बिरोबाच्या मनात पक्क झालं. बकरं चांगलं भरलेलं होतं. बोलीला सुरुवात झाली. बकऱ्याचा शेवट 101,000 बोली ठरवली. पण बकरं कुणाचं हा मोठा प्रश्न पडला. बिरोबाच्या हातात पैसा पडणार एवढंच बिरोबांच्या लेखासुनांनी बघितलं.
पण बिरोबाला त्या पैशाची गरज नव्हती. त्यानं तर मेंढरांची वाटणी नुकतीच केली आली, पण पोरांना आणि सुनांना मेंढरांचा लळाच नव्हता. त्यानं मेंढरं बिरोबाच्या मागेच फिरायची, बिरोबा ज्याच्या कळपात जाई त्या कळपात ती मेंढरं जायची. बिरोबाची पोरं रोज चाराय दोन खांडावं करायची, पण तळावर रोज मेंढरं मिसळायची. त्यामुळं माझं कुठलं आणि त्याचं कुठलं हे समजत नव्हतं पोरांना आणि सुनांना. आता बकऱ्याचं पैसं डोळ्यासमोर दिसत होतं. त्यांच्या मनात मेंढरांविषयी निष्ठा निर्माण झाली. एरवी तेरवी मेंढरं म्हणजे नुसती कटकट, त्या मेंढरांचं करायचं म्हणून करायच्या. पण त्यांच्या मनात आता स्वार्थाची पाखरं फडफडायला लागली. तशा दोघी बी मेंढरू माझं म्हणायला लागल्या. आता मेंढरांचं पैसं कुणाला द्यायचं हा प्रश्न सगळ्यांच्या पुढं उभा राहिला. थोरली म्हणाली, ती मेंढरू मला वाटून आलंय, मी तिला सांभाळलंय, तेव्हा ते पैसे मलाच पाहिजेत. तिनं आपल्या नवऱ्याला पैशासाठी पुढं केलं. बिरोबाचा मोठा मुलगा पैशासाठी पुढं आला. तेवढ्यात बिरोबाची धाकटी सून म्हणाली, ते पैसे माझे आहेत, ते बकरू मलाच वाटून आलंय. तिनं तिच्या नवऱ्याला पुढं केलं. तसा बिरोबाचा बारका मुलगा म्हणाला, वय ते माझ्या खाडव्यातलंच आहे, मेंढरू मलाच वाटून आलंय, मीच तिला लहानाचं मोठं केलंय. असं म्हणल्यावर मेंढराचा नेमका मालक कोण या प्रश्नानं मंडळी विचारात पडली. बिरोबाच्या पोरात वादाला सुरुवात झाली. शब्दानशब्द वाढायला लागला, तरी पण बिरोबा शांतच होता. शेवटी बिरोबानं आपल्या दोन्ही लेकरांना शांत केलं. पण पोरा आता हद्दीच्या बाहेर वागायला लागलेली. बापाच्या शब्दाला त्यांच्या लेखी शून्य किंमत होती. बिरोबा पोरानं हात जोडून विनंती करीत म्हणाला, अरे लेकरांनो कशा पायी भांडताय, असं करा, ही बकरी तुमच्या दोघांचीच आहे ती. आता असं करा, दोघांनी पण पैसे निम्मं निम्मं वाटून घ्या, आलेल्या लक्ष्मीला डावलू नका. असं बिरोबानं म्हटल्यावर पोराने साप नकार दिला. जो तो माझंच बकरं म्हणायला लागला. थोरला म्हणाला, कालच त्याच्या मेंढ्या चराय गेलं की त्याचं झालं वई, ते बकरं माझंच आहे, त्याला रोज मी चारणीला नेतो. धाकटा म्हणाला, हे सगळं खोटं आहे, ते माझंच आहे, कसं तू इकतोयस तेच मी पण बघतो. एवढं म्हणल्यावर थोरला पण म्हणाला, बघ तू तरी कसा पैसा घेतो या, मी बघतोच. असं म्हणल्यावर जोर जोरात भांडणाला सुरुवात झाली. सक्क भाव पक्क वैरी झालं, एकमेकांच्या अंगावर तुटून पडलं. दोघही पेलवान घडी एकमेकाची आय भन काढायला लागलं. माणसानं माणूस जमायला लागलं. हा सारा तमाशा बघून गावातील करती सवरती मंडळी बिरोबाजवळ आली. त्याला सगळा प्रकार विचारला. बिरोबानं सगळा प्रकार सांगितला. गावकऱ्यांनी बिरोबाच्या पोरांना शांत केलं आणि बकरं कुणाचं यांचा न्यायनिवाडा करायला त्यांनी सुरुवात केली. पण पोरं ऐकाय तयार नव्हती. बिरोबाला सगळ्या गोष्टींचं खूप वंगाळ वाटलं. ज्या पोरानं वाढवलं त्यांनीच आज सगळ्या गावामोरं बिरोबाचं नाक कापलं. सगळ्या गावात बिरोबाला मान होता, पण बिरोबाचा आज सगळा मान सन्मान माती मोल झाला. पैशासाठी पोराने नाती गोती विसरली. बिरोबानं गावातल्या मंडळींना न्यायनिवाडा करायला सांगितला. बिरोबाच्या पोरांची भांडणं सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. गावाच्या पाटलांच्या कानावरती पडताच पाटलाने आपली जीप काढली आणि बिरोबासारख्या देव माणसासाठी पाटील राहण्यात आलं. त्यांनी समजून सांगितलं, पण पोरांना ते मान्य नव्हतं. त्यावर पाटलांनी नामी उपाय शोधला. पाटील म्हणाले, नेमकं मेंढरू कुणाचं ते मी लगेच सांगतो. पाटलांनी मेंढरांच्या वागरीत बघितलं तर मेंढर तशीच बसून होती. पाटील म्हणाले, या कळपातली मेंढरं ज्याच्या मागं जातील ती त्यांची बकरी,
त्यात चांदवालं बकरू ज्याच्या मागं जाईल ते त्याच. असं म्हणल्यावर बिरोबाची पोरं तयार झाली. पाटलाने सगळी माणसं एका बाजूला केली आणि बिरोबाच्या मोठ्या मुलाला कळपातनं पहिल्यांदा चालायला लावलं. पण त्याच्या मागं एक पण मेंढरू गेलं नाही. मग बिरोबाच्या दुसऱ्या मुलाला कळपातनं चालायला लावलं. त्याच्या मागनं पण बकरी गेली नाहीत. ते बघून बिरोबाची मोठी सून पाटलाला म्हणाली, अहो पाटील, माझ्या मेंढरासनी माझी सवय आहे. असं म्हणताच पाटलाने लगेच तिला पण कळपातनं फिरायला सांगितलं. पण मेंढरू काय तिच्या मागं गेलं नाही. ते बघून धाकटीला आता वाटलं की मेंढरू माझ्याच मागं येणार, म्हणून ती कळपात लगबगीनं गेली मेंढरू माझ्या मागं येणार म्हणून. पण मेंढराने गुंजभर पण जागा सोडली नाही. ते सगळं बघून पाटील पण आवाक झालं. बिरुबाला आता सगळं सहन होत नव्हतं. बिरुबानं सगळ्या गावकऱ्यांना बघून हात जोडलं, बाजूला ठेवलेल्या काठीला उभी केली आणि बिरुबा काठीच्या आधारानं उभा राहिला. त्याच्या काठीची घुंगरं वाजली. बिरुबानं पिंपरणीच्या माळाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. तशी सगळ्या वागरीतली मेंढरं बिरोबाच्या दिशेनं वळायला लागली. वागरीतनं मेंढरांनी उड्या मारल्या आणि मेंढरांनी वरडत वरडत बिरोबाच्या मागचा रस्ता धरला. ते सगळं बघून गावकरी चकित झाले. कुणाला काय करावं ते कळत नव्हतं. बिरोबाची दोन्ही पोरं सुना त्या मेंढरांकडे दोन्ही डोळ्यांच्या पापण्या वासून बघित बसली. चांदवालं बकरं बिरोबाच्या मागं दुळू दुळू धावायला लागलं. सगळी खाटकं त्या मेंढराच्या मागं चालायला लागली. बिरोबाच्या चालण्याचा वेग वाढत होता. मेंढराचा कळप त्यांच्या मागं होता. बिरोबाच्या मनात विचारांची पाखरं फडफड करायला लागली. बिरोबानं माळात गेल्यावर पिंपरणीच्या फांदीला अडकवलेला ढोल गळ्यात घातला आणि बिरोबानं ढोल वाजवायला सुरुवात केली. दिस मध्यावर आलेला. बिरोबाचा ढोल शिवारात घुमायला लागला. ते ऐकून शिवारातली बाया माणसं आवाजाच्या दिशेनं वळायला लागली. याच्या अगोदर कधीच दिवसाचा ढोल बिरोबानं वाजवला नव्हता. मग आज बिरोबानं या वक्ताला ढोल वाजवायचं कारण काय? याचं माणसांना नवल वाटलं. संध्याकाळी सणावाराच्या निमित्तानं बिरोबा ढोल वाजवायचा. मग आज कसा काय ढोल वाजवतो या? हे बघाय माणसाने पिंपरणीचा माळ जवळ केला. बिरोबा मात्र बेभान होऊन ढोल वाजवित होता. बिरोबाच्या अंगलं बगलला मेंढरं उभी होती. बिरोबाला आता सगळ्यांचा विसर पडला होता. त्याच्या सर्व अंगाला घाम फुटला. अंगातली कपडं वल्ली झाली. पोरं लांबून सारं बघित होती. ढोलाचा आवाज ऐकत होती. बिरोबाचा ढोल चालूच होता. त्याला कुणीच थांबवत नव्हतं. त्याच्या मनाचा थांग कुणाला लागत नव्हता. माणसानं माणूस वाढायला लागलं. बिरोबा सगळ्या मेंढरातनं फिरत ढोल वाजवित होता. अधूनमधून त्या पिंपरणीच्या बुंध्याकडे बघून वाजवित होता. बिरोबाच्या कपाळावरनं घामाचं थेंब थेंब टिपकत होतं. त्याचं डोळं लाल झाल्यालं. नेहमीसारखे ढोल वाजवताना त्याच्या तोंडावरती भाव नव्हतं. आज त्याच्या तोंडावर भाव वेगळंच सांगून जात होतं. ढोल वाजवताना त्याच्या हाताची बोटं लाल झाली. पण त्याचं त्याला भान नव्हतं. जोर जोरानं ढोल वाजायला लागला. बिरोबाच्या अंगाचा थरकाप झाला. अंगाला कापरं भरलं. पण ढोल वाजवायचा तो थांबला नाही. अशातच 4-2 मिनिटं निघून गेली. मेंढरं सुद्धा आता कावऱ्या बावऱ्या झाली. बिरोबाच्या छातीची धडकन वाढायला लागली. छाती आता वर खाली होया लागली. घशाला कोरड पडली आणि क्षणातच बिरोबाचं शरीर धाडकन जमिनीवर कोसळलं. आता त्याच्या अंगाचा थरकाप वाढायला लागला. त्याची बोबडी वळायला लागली. डोळ्याच्या भावल्या गरा गरा फिरायला लागल्या. ढोल वाजवून हाताची बोटं फुटली. बोटातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. नाका तोंडातून पाणी यायला लागलं. तापल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडावा आणि तडातडा उडावा तसा बिरोबाचा देह तडपडत होता. अचानक
ढोलाचा आवाज थांबला. सगळ्या शिवारात शांतता पसरली. बिरोबाच्या गळ्यातला ढोल कधीच गळून पडला होता. त्याची छाती आता जोर जोरानं हलत होती. बिरोबानं एकदाच मान वर करून सगळ्या शिवारात नजर फिरवली. सगळ्या मेंढरांकडे बघितलं. बिरोबानं एकदा शेवटचा सगळा त्याचा गोतावळा बघितला आणि माशासारखा तडपडणारा देह क्षणात शांत झाला. तोंडाला फेस आला. डोक्याचा रंगीत फेटा कवाच खाली गळला होता. डोक्यावरच्या केसातनं घामाचा वगळ आला. बिरोबा पडलेला बघून सगळ्या मेंढरांनी बिरोबाच्या पोटच्या लेकराच्या आधी बिरोबाच्या भोवतीनं घोळका केला. बिरोबाच्या उशा पायत्याला मुक्या जीवानी घेरलं. कुणी त्याच्या पायाची बोट चाटीत होतं, तर कुणी ढोल वाजून फुटलेल्या बोटांचं रक्त चाटीत होतं. ढोलाच्या चमड्याला लागलेलं बिरोबाचं रक्त चाटून बिरोबाचा शेवटचा स्पर्श अनुभवत होतं. क्षणात बिरोबाचा सारा गोतावळा जमा झाला. बिरोबाच्या लेकरांनी बिरोबाचा देह बघून हंबरडा फोडला. त्यांचा हंबरडा साऱ्या शिवारात घुमला. पिंपरणीची पानं टपाटपा गळायला लागली. जणू ती पण दुःखानं व्याकुळ झालेली. बिरोबाच्या डोक्याखाली थोरल्यानं मांडी ठेवली आणि जोरानं वरडायला लागला. धाकल्यानं बापाच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडायला लागला. कुणाला कुणाचा मेळ होता. बिरोबाच्या जाण्यानं सगळ्यांच्या आसवांचा बांध फुटला. सगळ्या बकऱ्यांनी हंबरडा फोडला. बांधलेली घोडी पण सैरा वैरा झाली. पायातली माती उकरायला लागली. माणसानं माणसं वाढायला लागली. तशी मेंढरं जरा पांगायला लागली. पण चांदवाल्या मेंढरांनी बिरोबाच्या पायाची जागा सोडली नव्हती. तिच्या दोन्ही डोळ्यांच्या खोबण्या वल्या झाल्या. तिच्या गालपडावरची लोकर पुरती वल्ली झाली होती. नागपुड्याच्या शिरा आत बाहेर करीत होत्या. ते सारखं बिरोबाच्या देहाकडे बघत होत. पिंपरणीच्या खाली बिरोबानं आपला प्राण सोडला होता, त्याच जागी त्याच्या पत्नीनं पण प्राण सोडला होता. त्याच जागेत तिला अग्नी दिली होती. तिची आठवण म्हणून बिरोबानं पिंपरणीचं झाड लावलेलं. तो त्या पिंपरणीला पाणी घालायचा. त्याच पिंपरणीकडे बघीत त्यानं त्याचे डोळे झाकले. त्यानं वाजवलेला ढोल तिला आवडायचा म्हणून तो तासन तास ढोल वाजवायचा. सगळं कसं अचानक घडलं. चांदवाल्या मेंढराने एकदा जोरात ब्या ब्या केलं आणि बिरोबाच्या अंगावरनं उडी मारली आणि जोर जोरानं सैरा वैरा पळायला लागलं. त्याला सगळी बघायला लागली. तिनं पिंपरणीच्या बुंद्याला जोरात टक्कर मारली. तसं त्याच्या मस्तकाचं दोन भाग झालं आणि त्याचा देह बिरोबाच्या पायावरती पडला. ते सगळं बघून सगळा गाव आणखीनच गहिवरला. त्या मेंढराचा देह थडा थडा उडायला लागला आणि क्षणात शांत झाला. त्याच बकऱ्याच्या पैशासाठी न्यायनिवाडा चालला होता. ते बकरं नेमकं कुणाचं, थोरल्याचं की धाकट्याचं, याचं उत्तर आता सगळ्या गावाला मिळालं होतं. सगळ्या गावानं बिरोबाला हात जोडले आणि बिरोबाच्या देहाला सगळ्या गावाच्या साक्षीनं पिंपरणीच्या माळावरती आदरपूर्वक अग्नी दिला. त्याच्या पायाजवळच चांदवाल्या बकऱ्याला पुरलं. बिरोबा गेला, पण त्याच्या आठवणी आजही गावातल्या माणसांच्या मनात आणि गावच्या सगळ्या शिवारात तशाच जिवंत राहून गेल्या. गावाने बिरोबाची त्याच माळावरती समाधी बांधली. त्याच्या पायात चांदवाल्या बकऱ्याची पण समाधी बांधली. आजही गावात बिरोबाच्या आठवणी निघतात. बिरोबाचा सगळा गोतावळा दरवर्षी गावात बकरी घेऊन चरणीला येतो. देशमुख इथल्या सगळ्या जमिनी खतावतो. न चुकता पिंपरणीच्या माळावर बकरी कापतो. गावाला जेवण घालतो. ढोल वाजवतो. गजी नाचतो. गाव गोळा होतो. ढोलाचा आवाज शिवारभर घुमतो. पण बिरोबा मात्र कुणाच्या नजरेला पडत नाही. त्याचा ढोल ऐका येत नाही. येणारी जाणारी मेंढरंवाली त्या माळावर हक्कानं मुक्काम करत्यात. बिरोबाला निवद नारळ देत्यात.
गावानं पण तो माळ आता बिरोबाचा माळ म्हणून त्याचा आदरानं स्वीकार केलाय. आज माझ्या नजरेला खूप मेंढरं दिसत्यात, पण धान्यावर ते निष्ठा असणारं चांदवालं बकरं दिसत नाही. आणि निष्ठेनं जीवापार बकऱ्यांना वाढवणारा निष्ठावान माझा बिरोबा पण दिसत नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.